ज्या देशाश्रयाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो। म्हणून स्त्री ही क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत काळाची माता। खाली ज्याचा बुद्ध्यांक त्याने टचून जावायचं, घरी झोपायचं, लोकांच्या डोक्याला ताण द्यायचं ना, आपण भी घ्यायचं नाही। आपण त्या भारतामध्ये राहतो जिथे 130 पर्यंत बुद्ध्यांक होता। ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला 700 पानाचा, मंडळाच्या कारावासातून त्यांची सुटका झाली, पुण्यात आले, जुना ग्रंथ हरवला, नव्यानं लिखाण चालू केलं, नवा ग्रंथ लिहून झाला, जुना सापडला। ज्यावेळी दोन्ही प्रती एकमेकाला जोडून पाहिल्या, हाही 700 पानाचा, तोही 700 पानाचा, कुठे स्वल्प विरामाचा आणि पूर्ण विरामाचा सुद्धा बदल नव्हता, याला म्हणायचं बुद्धिमत्ता। लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, भगवंताला विशेषण लावली, आधी लक्ष्मीला पुढं घातलं, दाखवून दिलं जगातलं सगळं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावतंय, भगवंता ती तुझ्या चरणाची दासी आहे, ती पाय धुवाव याची या दैवा पात्र झाली। लक्ष्मी वल्लभा जगातली सगळी संपत्ती तुझ्या घरामध्ये आहे। लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा अनेक विशेषण लावली भगवंताला। पहिलं विशेषण लावलं लक्ष्मी वल्लभा, यातून हे सिद्ध होतंय मागायचंय पण आधी धनाचं भांडार तुझ्याकडे, हे सिद्ध केलं, हे दाखवून दिलं। काय आहे ना, ज्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल त्याला जावं लागतं ग्रामसेवकच्या सरपंचाच्या घरी, पण ज्याची बायको सरपंच आहे त्याला काही टेन्शन आहे का? लक्ष्मीची चिंता तू मा मला हो, ज्याची बायको लक्ष्मी त्याला तिची किंमत आहे का? काय झालं, समुद्राचं मंथन झालं, समुद्र मंथनातून कमलातून जिची उत्पत्ती झाली, हातामध्ये वरमाळा होती, सगळ्या देवांनी हारात मुंडके घालायचे प्रयत्न केले, तिने कुणाच्याही गळ्यात वरमाला घातली नाही, शेवटी भगवान परमात्मा तिला पसंत आले, वरमाला घातली, पण भगवंताने मात्र एक अट घातली, आजपासून तुला पत्नी होशील पण अंतकरणात हृदयात स्थान मिळणार नाही, कारण इथे माझे भक्त राहतात, तुला माझं दास्यत्व करावं लागेल, चरणाजवळ स्थान मिळेल। तेव्हापासून लक्ष्मी मैया भगवान परमात्मेचे, बोला ना महिला मंडळ, भगवान परमात्मेचे, त्यांची त्यान लकड आल्यावर कशा गुदगुल्या भगवान परमात्मेचे, आपण तिच्या मागे पण ती देवाच्या मागे, ती जर पाय दाबत असेल तर आपली, यातून हे सिद्ध होतं भारतीय नारीला पतीची सेवा करण्याची लाज नसावी, गडे पतीची सेवा करण्याची लाज नसावी। आणखी तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ कीर्तनातून, कीर्तन थोडं बाजूला राहू द्या, जोपर्यंत पत्नीच्या हाताच्या रेषा आणि जोपर्यंत पतीच्या पायाच्या रेषा एकत्रित होत नाही तोपर्यंत घरामध्ये धनलाभ होत नाही, याचा उद्यापासून तुम्हाला फायदा आहे। विठ्ठल मी काय बोलते हे व्यवस्थित कळते ना तुम्हाला? थोड्यासा भाषेचा प्रॉब्लेम तर येत नाही ना, कारण मला ताल पैठण सोडून 7 वर्ष झालेत, थोडा थोडा परिणाम झाला असेल जालना जिल्ह्यातल्या भाषेचा, झाला जाणवत असेल तुम्हाला, पण एवढंही मी गावंढळ बोलत नाही की माझी भाषा तुम्हाला कळणार नाही, कळते ना माझी भाषा, मानात हलवा असं म्हणतात, कळते ना? विठ्ठल काय आहे ना, कीर्तनातली नर्म विनोद कायला बुद्ध्यांक पण उंचीचा लागतो। कीर्तनातील नर्म विनोद त्याला कळतात ज्याचा बुद्ध्यांक 100च्या वर आहे, 100च्या खाली ज्याचा बुद्ध्यांक त्याने टचून जावायचं, घरी झोपायचं, लोकांच्या डोक्याला ताण द्यायचं ना, आपण भी घ्यायचं नाही। आपण त्या भारतामध्ये राहतो जिथे 130 पर्यंत बुद्ध्यांक होता। ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला 700 पानाचा, मंडळाच्या कारावासातून त्यांची सुटका झाली, पुण्यात आले, जुना ग्रंथ हरवला, नव्यानं लिखाण चालू केलं, नवा ग्रंथ लिहून झाला, जुना सापडला, ज्यावेळी दोन्ही प्रती एकमेकाला जोडून पाहिल्या, हाही 700 पानाचा, तोही 700 पानाचा, कुठे स्वल्प विरामाचा आणि पूर्ण विरामाचा सुद्धा बदल नव्हता, याला म्हणायचं बुद्धिमत्ता। ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये भारताचे पहिले अर्थमंत्री झाले होते, 6 पहिली गहाळ झाली आणि लोकसभेमध्ये दुसऱ्या दिवशी अंदाजपत्रक जाहीर करायचं होतं, 6 पहिली गहाळ झाल्या, गहाळ म्हणजे गळाल्या, कोरे कागद वाचले त्या माणसाने 6 फायलीतले, आमचा हरिपाठ म्हणता म्हणता 3 चुकतो, 6 फायलीतले कोरे कागद वाचले, त्या व्यक्तीचं नाव होतं शेळी देशमुख, आमच्या महाराष्ट्रातून इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टर पदासाठी 99.5% घेणारा विद्यार्थी, याच महाराष्ट्रातला, 0.5% कमी पडला, 6 महिने युनिव्हर्सिटीवर केस चालू होती, शेवटी विद्यापीठाने लेखी स्वरूपात लिहून दिलं
100 पैकी 100 देता येत नाही म्हणून 99.5% दिले. त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर पीजी पाटील, आमच्याच महाराष्ट्रात. नाही तर आमचा बुद्ध्यांक मराठीचा पेपर होता. आता शिक्षकच समोर बसले. मराठीचा पेपर होता आणि विषय होता निबंध लिहा. निबंधाचा विषय होता. मला 1 लाख मिळाले तर मी काय करीन? 10 ओळी खर्च करायच्या होत्या आणि 1 लाखाचं गणित जुळवायचं होतं. किती सोपं होतं. त्या पोराने लिहायला सुरुवात केली. 50,000 मी विहीर पाडीन. विहीर किती उरले? 20,000 मी पाईपलाईन करीन. किती उरले? 20,000 मी मोठा स्क्रीन टचचा मोबाईल घेईन. आता जगायला लागतं तरी काय? अन्न वस्त्र निवारा. छोट्या पिनचा नाही तर मोठ्या पिनचा चार्जर. तुम्ही 4 दिवस जास्ती माहिरी आम्हाला यांना अजिबात फरक पडत नाही. फक्त लाईट नाही गेली पाहिजे आणि बॅटरी डाऊन नाही झाली पाहिजे. काही काही लोक एकदा रात्री 3 वाजेपर्यंत पोरं जागे होते. म्हणून काय रे पोरं हो, एवढ्या रात्रीपर्यंत तुम्ही जागे राहतात? तो म्हणे तरी डाटा संपेपर्यंत आपण झोपतच नाही. म्हणलं दुसरा तू रे, तो म्हणे मी वाय फाय वालाय. तिसरा तो म्हणे जोपर्यंत बॅटरी डाऊन होत नाही तोपर्यंत मी झोपत नाही. विठ्ठल विठ्ठल पाडीन. 20,000 पाईपलाईन किती झाले? 70. 20,000 मोबाईल किती झाले? उरले किती? खर्चिले किती? 90 खर्चिले, पण 10 त्याला खर्चच करता येईना. त्याने 10 मिनिटं डोकं खाजवलं खाजवलं. शेवटची घंटा झाली. या शेवटच्या 10 मिनिटात त्या पोराने कदरून कदरून कंटाळून कंटाळून निबंधाचं शेवटचं वाक्य लिहून टाकलं. उरलेल्या 10,000 मी माझ्या बापाचं लगीन करीन. त्याच्या मास्तरनी त्याचा तो पेपर आम्हाला दाखवला. म्हणे ताई ह्या टार्गेट पोराला मार्क किती देऊ? म्हणलं आपले ठरलेले तेवढे देऊन टाका. 1 लाखाचा ताळेबंद जुळला ना? जुळला ना. उरलेल्या 10,000 तो त्याच्या बापाचं लग्न करू. नाही तर त्याच्या विठ्ठल 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 हरी विठ्ठल. लग्न झालं, विवाह संपन्न झालं. आई साहेब लक्ष्मी मातेचा आणि भगवान परमात्म्याचा आणि लग्न झाले. दोघांचा संवाद चालू झाला. मी लक्ष्मी वल्लभाई या शब्दावरती बोलते. लग्नानंतर दोघांचा संवाद झाला. आई साहेब म्हणू लागले, देवा जगात तुमच्यापेक्षा माझीच जास्त किंमत आहे. अशा सगळ्याच लक्ष्म्या आपल्या लक्ष्मणाला म्हणत असतात. मी म्हणून बरे नाही तर एखादी मी काहीच बोलले नाही. मी अजिबात काहीच बोलले नाही. तुम्हाला लहानपणी म्हणायचे, बिणकीला दगड मारू नका बायको. आता तुम्हाला असं वाटत असं नीम धुवून तोंड हाणलं असत. ज्याची बायको मुकी तो मी सोडून. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा म्हणे, लक्ष्मी तू फक्त सांगू नकोस, सिद्ध करून दाखव. देवा वेळ आली तर नक्की सिद्ध करेल. लग्नानंतर एक दिवस मृत्यू लोकामध्ये अंतयात्रा चालली होती. राम नाम प्रेत यात्रा चालली होती. आई साहेब म्हणायला, देवा पहा आता माझी कमाल. आई साहेबांनी त्या प्रेत यात्रेवरती पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. आता मला खरं सांगा, प्रेत यात्रेत पैशाचा पाऊस पडू लागला, लोक पैसे गोळा करतील का? लो त्या माणसाला घेऊन चालतील. ते जाऊ द्या. कीर्तनात पैशाचा पाऊस पडू लागला. तुम्ही कीर्तन ऐकताल का? पैसे कोणी टोपीत, कोणी खिशात, कोणी धोत्रात. चालूच त्याच्यासाठी ते जर भेटत असेल. तुम्ही ऐकताल आनंदाचा पॉइंट आहे. मी सांगलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. आई साहेब म्हटलं, देवा बघा माझी कमाल. देवानी लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि सगळे लोक पैसे गोळा करू लागले. लक्ष्मी आई साहेब म्हटलं, देवा म्हटले होते ना मी जगात तुमच्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे. बघा लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं पण लोक पैसे गोळा करू लागले. भगवान परमात्मा म्हणे, लक्ष्मी खरंच ग जगामध्ये माझ्यापेक्षा खरंच तुझी किंमत जास्त आहे. सगळे लोक पैसे गोळा करतायत पण लक्ष्मी सगळे लोक पैसे गोळा करतायत पण एक माणूस नाही ना उठला. कोणता? तिरडीवर पडलेला. काय देव तुम्ही सुद्धा? अहो त्याच्यात रामच उरला नाही, त्याला काय पैशाची किंमत आहे? त्याच्यात रामच नाही तुम्ही लिहिलं व्यक्ती, त्याला काय पैशाची किंमत कळणार आहे? देवाने सांगितलं, लक्ष्मी तुझ्या प्रश्नात माझं उत्तर दडलेलं आहे.
जोपर्यंत व्यक्तीत मी आहे, जगात मी आहे, जोपर्यंत जगात राम आहे, तोपर्यंतच लक्ष्मीची किंमत जगामध्ये। आपल्यातला राम निघून गेला, लक्ष्मीची कवडी मात्र किंमत जगामध्ये नाही। पैशाची किंमत तुम्हा आम्हाला आहे, ज्याची बायको आहे त्याला तिची किंमत आहे का? नाही। जगातली सगळी संपत्ती भगवंता तुझ्या घरात आहे, लक्ष्मी वल्लभ, आणि प्रथम स्थान ही श्रीला दिलं। अनेक प्रकार आणि या शब्दाचा अर्थ घेता येईल। यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या देशा स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो। म्हणून स्त्री ही क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे।